तर शरद पवार यांच्या वक्तव्यावर भाजपनं प्रतिआव्हान दिलेलं आहे, पाहूयात. भीमा कोरेगावची खुली चौकशी करून टाका, न्यायालयीन चौकशी करा, खुली चौकशी करा आणि लोकांना याबद्दल सांगण्यासारखं लोकांकडे भरपूर आहे, अनेकांकडे अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्याच एकदा चौकशी समोर येऊ द्या, चौकशीच्या माध्यमातून समोर येऊ द्या आणि त्याच्यातून सत्य बाहेर येईल, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ.